गेलो आहे पाशांच्या श्री बालाजी मंदिरामध्ये. ॲक्च्युली सकाळचे 10 वाजलेत. संध्याकाळी आम्हाला जमणार नव्हतं, तर खेळाचा काही कम्प्युटर क्लास असतो, त्याच्यामुळे म्हटलं की सकाळीच जाऊया. आणि आता मंदिरामध्ये खूप गर्दी पण नसते. तर पाशांचे बालाजी मंदिर आहे ते खूप म्हणजे बरंचसं मोठं आहे आणि इथं आल्यानंतर खूप छान वाटतं. त्यामुळे तुम्हाला दाखवते मंदिर कसं. हां, पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळं मी बाहेरच्या बाहेर तुम्हाला फक्त दाखवतो. त्याच्या समोरच बिल्डिंग्स आहेत आणि ते बालाजीसाठी हे घ्यायला फुलं वगैरे आहेत. तुळशी आहे तर आम्ही घेणार आहे. तुळशीच्या सामने नाही आम्ही कसं बघा, आम्ही घेतलेलं आहे फुलं. तर आम्ही चाललो मंदिरामध्ये, मंदिर दाखव. आतमध्ये बालाजी तर नाही दिसणार कारण की मध्ये काहीतरी आहे. ह्या मंदिराच्या आजूबाजूला 2-3 बिल्डिंग्स आहेत जिथे लोक राहतात. आणि आज मंदिरामध्ये अभिषेक आणि अन्नदान होतं, त्याच्यामुळे आम्हाला खूप छान प्रसाद खायला मिळाला, ज्याच्यामध्ये होतं कर्ड राईस, मसाले भात आणि एक गोड लापसी होती. तर म्हणजे पूर्ण जेवणासारखं स्टार्ट होतं आज, त्यामुळे प्रसाद खाऊन आज खूप छान वाटलं. आणि आतमध्ये देवाची मूर्ती पण खूपच सुंदर आहे, ज्याच्यामध्ये बालाजी आहे आणि त्याच्या साईडला पद्मावती आणि एका साईडला लक्ष्मी अशा मूर्ती आहेत. आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे आणि आता दर्शन घेऊन आम्ही जाणार आहे औंधच्या डीमार्टमध्ये, कारण की मला डीमार्टमधून थोडेसे सामान खरेदी करायचं आहे आणि श्रेयाला तिच्या स्कूलसाठी एक टिफिन पण घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आता चाललो आहे डीमार्टमध्ये. आज सॅटरडे असल्यामुळे खूप गर्दी आहे डीमार्टमध्ये, पण आता थोडेसे कपडे घ्यायचे होते त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊयात. तुला याच्यातलं पॅन्ट बघ शेर हे पाशा, मग कुठले लेगिन्स बघ. मग जीन्स तू तर घालत नाही ना, मग बघ तिथे असेल बघ. हो आले थांब. हां बघ तू बॉटल बघ. डी मार्ट औंध. ये तू पण सर. हा तुझा ट्राय करू नये. मी आहे सांगते बास्केट राहू दे नाही ते थांब नाही दोन मिनिट तिकडे गेले ना की मग ट्राय करू. आपल्या बास्केट मध्ये ठेवतो पर्यंत टॉप्स बघूया. टॉप म्हणजे टी शर्ट तुझ्या साईजचा नाही मिळणार श्रेय, तुझ्या साईजचा ना तिकडे मिळेल लहान मुलींच्या सेक्शन मध्ये. डीमार्ट मधले कपडे खूप छान असतात, म्हणजे स्वस्त पण असतात आणि क्वालिटी पण बऱ्यापैकी चांगली असते, त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा मुलींना डीमार्ट मधूनच कपडे घेते. इथे पण बघा खूप छान छान टॉप्स लावलेले आहेत जे लेडीज साठी आहेत. मम्मी घरातून कपडे शोधावे लागतात. Thank you.
इथे औंधच्या डिमार्टमध्ये खालच्या फ्लोअरला सगळी ग्रॉसरी वगैरे आहे. त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअरला लेडीजचे जेंट्सचे कपडे, लहान मुलांचे कपडे आणि फुटवेअर पण आहेत त्याच फ्लोअरला. त्याच्यानंतर सेकंड फ्लोअरला आपल्या किचनसाठी लागणारी भांडी आणि बेडरूममध्ये लागणारं जे बेडशीट वगैरे आहेत, पडदे आहेत किंवा डोरमॅट आहेत, ते सगळं सामान तुम्हाला थर्ड फ्लोअरला मिळेल. इथं डिमार्टमध्ये प्रत्येक म्हणजे कुठल्याही ब्रँडच्या डिमार्टमध्ये तुम्ही जर गेलात तर सगळीकडे सेमच क्वालिटी राहते आणि सेमच रेट राहतो. काही लोक असतात की जे ऑनलाईन वगैरे शॉपिंग करतात जसं जिओ मार्टवरती किंवा बिग बास्केटवरती, पण मी जास्त करून प्रिफर करते की स्वतः जाऊन शॉपमध्ये जाऊन शॉप करते, मी शॉपिंग करते जे काय पाहिजे असेल ते. बघायला पण छान वाटतं आणि फिरण्याची आणि बघण्याची एक मजाच वेगळी असते की जे आपण डोळ्यांनी बघून लगेच खरेदी करतो ना, त्याच्यात खूप मजा येते जे ऑनलाईनमध्ये नाही येत असं मला वाटतं. तरी पण प्रत्येकजण आपापल्या प्रेफरन्सनुसार आणि याच्यानुसार शॉपिंग करत असतो. आत्ता बिल वगैरे पेड करून आम्ही आलेलो आहे बाहेर आणि श्रेया आणि रियाला खायचं आहे पॉपकॉर्न आणि आईस्क्रीम. त्यासाठी आम्ही इथे थांबलो आहे. इथे बघू शकता की थोडीशी गर्दी आहे, दुपार आहे आणि तरी पण गर्दी आहे. आणि ही आहे आमची शॉपिंगची बास्केट. थोडंसंच सामान घेतलं आहे मी, खूप नाही घेतलेलं. मिळाले का पॉपकॉर्न? हां मी ठेवते. हो खोल खोल, इथे बसून खावा. आणि सावलीमध्ये इथं बस, सावलीत रिया तर तिथे कट्टा आहे ना, त्या कट्ट्यावर बस गाडीच्या इथे बघ. जा जा बसून खा, नाही तर सगळे मेल्ट होऊन जाईल चॉकलेट का आईस्क्रीम. कट्ट्यावर बस तिथे दीदी येते आहे.